कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत. कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि रहा आमच्या सोबत. कैलासवासी सौ सुशीला माई काळे उर्फ माई साहेब काळे वीरभद्र क्रिकेट क्लब गोदेगाव घोळेगाव आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा उद्घाटन समारंभ व नियुक्त सरपंच व उपसरपंच व सर्व सदस्य यांचा सत्कार समारंभ युवा नेते आशुतोष दादा काळे यांच्या हस्ते रविवारी 20 जानेवारी 2019 संपन्न झाला. या कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती सौ अनुसयाताई होण, सभापती पंचायत समिती कोपरगाव सौ विमलताई कारभारी, आगवण सदस्य जिल्हा परिषद अहमदनगर, प्रतिष्ठित कार्यकर्ते कारभारी नाना आगवण, महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक संघटनेचे उपसरचिटणीस श्री अनिलदादा शिरसाट, तसेच गोदेगाव ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच अशोकराव भोकरे, उपसरपंच व नूतन सदस्य हे कार्यक्रमासाठी उपस्थित होते. सौ सुशीला माई काळे यांच्या प्रतिमेचे पूजन करून नवीन सदस्य सरपंच उपसरपंच यांचा सत्कार युवा नेते आशुतोष दादा काळे यांच्या हस्ते करण्यात आला. नंतर आपल्या भाषणातून नवीन सरपंच उपसरपंच व सदस्य यांना आवाहन केले की सर्व राजकारण जात धर्म यांना विसरून गावातील जनतेचा विकास करावा असे सांगितले. गावातील ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झाल्याने आपण सर्व ग्रामस्थांनी सरपंच उपसरपंच आणि त्यांनी सर्व सदस्य याचा सत्कार या ठिकाणी ठेवला आणि त्याचबरोबर या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलंय. तर खऱ्या अर्थाने आपल्या सर्व ग्रामस्थांचे मी मनापासून अभिनंदन करतो का आपण ग्रामपंचायतीमध्ये केलेला बदल याच्यामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाची आघाडी होऊन अपूर्ण पॅनल आपण त्या ठिकाणी निवडून आणला. अनुसया ताई होण आपल्या भाषणातून महिलांनी चूल आणि मूल यातच न राहता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम केली पाहिजे आणि या गावातील 9 सदस्यांपैकी 6 महिला सदस्य आहे ही महिलांसाठी अभिमानाची बाब आहे असे त्या म्हणाल्या. व पुढे लोकनियुक्त सरपंच आपल्या भाषणातून गावातील पाण्याची अडचण व महिलांच्या अडचणी कोळ नदी उकरून साठवण क्षमता वाढवणे स्मशानभूमीचे काम लवकरात लवकर करावे असे निवेदित अनुसयाताई रोहिदास होण सभापती पंचायत समिती कोपरगाव व विमलताई कारभारी आगवण यांनी दिले. निमित्त आलेले आमच्या जिल्हा परिषदेचे सदस्य आदरणीय आगवणताई आणि तसेच ज्यांनी उद्घाटन केले ते युवा नेते आशुतोष दादा काळे साहेब यांना कामानिमित्त ते गेलेले आहेत. त्यांनी उद्घाटन केलं आणि तसेच या कार्यक्रमासाठी आलेले सर्वच मंचावर असलेले उपस्थित असलेले सर्वच मान्यवर उपस्थित सर्वच बंधू भगिनी आणि खरं तर आताच आपल्याला माननीय अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं की ज्या युवकांनी या स्पर्धे आपल्या खेळामध्ये भाग घेतला खरंच याच्यातून आपला विकास होतो शरीराचाही विकास होतो. आणि आपण आतापर्यंत बघत आलो सचिन तेंडुलकर खेळले असतील आमके खेळले असतील पण खरं तर आपल्या स्वप्नपूर्तीच्या आनंदापेक्षा कर्तृत्वाचा आनंद मोठा असतो म्हणून आपल्या या सर्व क्रिकेट प्रेमींनाही मी खूप शुभेच्छा देते आणि नक्कीच ते चांगलं खेळतील. आणि आताच नानांनी सांगितलं का महिला भगिनी आता आमच्या या महिला भगिनी सगळ्या खाली बसलेल्या आहेत त्या मंडळातील सभापती तर खूप मोठ्या आहे परंतु खरं तर महिलांना संधी ही खर तर मला आशुतोष दादा काळे साहेब यांनी ही संधी दिली. आपलं नेतृत्व इतकं आज हे तरुण नेतृत्व इतकं चांगलं आहे की प्रत्येकाला ते संधी देतील अशीच संधी प्रत्येक महिलेला भेटावी. खर तर मी कधी घराच्या बाहेर नव्हते परंतु मला या संधीमुळे मी खरंच आज या मंचावर आले म्हणून आता नानांनी सांगितलं की महिलांनी प्रत्येक क्षेत्रात यावं प्रत्येक कार्यक्रमात यावं. महिलांना सांगायचं म्हणजे मी म्हणजे कुठल्याच माझे मिस्टर या क्षेत्रात होते 10 वर्षापूर्वी ते सभापती पदाला उभे होते परंतु त्यांना ती संधी मिळाली नाही ती मला मिळाली तर मी खरं तर त्यांना काय म्हणायचे मी कुणी सांगितलं त्या खुर्चीवर बसायचं मी माझ्या एका जावया देखत म्हणलं कुणी सांगितलं त्या खुर्चीवर बसायचं घरी खुर्ची घेऊ आपण घरी खुर्चीवर बसू पण ती संधी माझ्याकडे आली म्हणून आपण सगळ्यांनी संधी कधी कोणालाही सांगता येत नाही. माझं म्हणजे या राजकारणात पण आपल्या दादांनी संधी दिली अतिशय आपलं चांगलं व्यक्तिमत्व असणारे आपले युवा नेते आशुतोष दादा यांना या पुढील काळात मी तर खरं तर या गावात पहिल्यांदा आले हे गाव म्हणजे आता या कामाच्या निमित्त आता तात्या म्हटले आपण पहिल्यांदा येऊ राहिलो खरंच या गावानं आमचा सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचे खूप
आभार मानते आणि यापुढेही आपण सर्वांनी चांगलं काम करून आपल्या दादांच्या हात बळकट करावे हीच मी आपल्याकडे सगळी विनंती करते. आणि या नवीन नवनिर्वाचित सर्व सदस्यांना मी असं एक आश्वासन करते की आपण चांगलं काम करून आपल्या दादांच्या हात चांगले यापुढेही बळकट करू. आपण जे मराठी भाषेत म्हणतो खांदे बदलायला पाहिजे, जसे खांदे पालट तसे आपल्याला निश्चित सगळ्यांना अनुभव आलेला आहे. या सरकारमुळे सगळ्यांना आपल्याला जी काही आज आपल्या शेतकऱ्यांची जी काही याची वेळ आली ती या सरकारमुळे आली. म्हणून आपण सर्वांनी यापुढेही जागृत राहून मी एक तुमच्या पुढे छोटीशी आहे माझी विनंती मान्य करून यापुढेही आपण सर्वांनी एकत्र येऊन चांगलं काम करू आणि आपल्या दादांना ही संधी देऊ एवढेच बोलते आणि मी माझे दोन शब्द संपवते. या कार्यक्रमात शेजारील गावातील खेळाडू व गावातील नागरिक व पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते. या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन पारितोषिक वितरण विजय संघांना ठेवण्यात आले होते. प्रथम पारितोषिक 31,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 21,000 रुपये, तृतीय पारितोषिक 11,000 रुपये, चतुर्थ पारितोषिक 5,000 रुपये अशा प्रकारे ठेवण्यात आले आहे. या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन राहुल कोळसे, गणेश कानडे, विकास कोळसे हे आहे. पहिल्या दिवशी जवळपास 8 संघांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांनी केलेल्या क्रिकेट स्पर्धाचे नियोजन चांगले याबद्दल आभार मानले. शेवटी सूत्रसंचालन गणेश भोकरे यांनी केले, प्रास्ताविक वाल्मिक भोकरे तर आभार प्रदर्शन अनिल दादा शिरसाट यांनी केले. गावच्या सर्व तरुण मंडळींनी या ठिकाणी क्रिकेट स्पर्धा आयोजित केलेली आहे. या क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन आपल्या कोपरगाव तालुक्याचे युवा नेते माननीय आशुतोष दादा काळे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. या उद्घाटन प्रसंगी आपल्या कोपरगाव पंच समितीच्या सभापती सौ अनुसयाताई भोन याही उपस्थित आहेत. त्यानंतर आपल्या गटाच्या जिल्हा परिषद सदस्य अहमदनगर सौ विमलताई कारभारी नाना आगवण याही उपस्थित आहेत. त्यानंतर आपल्या जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन माननीय गोरख भाऊ जामदार या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यानंतर सर्व उपस्थित मंचावर उपस्थित असलेले कॉमन न्यूज साठी प्रतिनिधी अमोल गायकवाड, शिरसगाव, कोपरगाव.